हॅलो स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही? चला तर आज आपण येणार आहोत इयत्ता पाचवी गणित हा विषय आहे, त्यामध्ये आपला तिसरा धडा सुरू आहे बेरीज व वजाबाकी। याच्या आधीचा जो व्हिडिओ केलेला आहे हा उदाहरण संग्रह 8 वरती केलेला आहे आणि आज आपण उदाहरण संग्रह 9 अगदी व्यवस्थित सोडवणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनलला पटकन सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन जो आहे त्याच्यावरती बटन क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला इथून पुढे जे सगळे उदाहरण संग्रह मी सोडवून घेणार आहे तुमचे, जेव्हा जेव्हा मी ते अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। चला विद्यार्थ्यांनो, आता आपल्याला कुठलाही जास्त वेळ घालवायचा नाहीये, कारण पटकन उदाहरण संग्रह 9 सोडवून टाकायचंय। तर त्याच्यामध्ये फक्त 5च गणित आहेत आणि ही गणित आता शाब्दिक प्रकारे विचारलेली आहेत, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक काम करायचं आहे, तुमचं जे पाचवी गणितचे जे टेक्स्टबुक आहे हे टेक्स्टबुक तुमच्या जवळ घेऊन बसायचं आहे, एक वही आणि एक पेन घेऊन तुम्हाला बसायचं आहे। तर आता ही सगळी जी गणित आहेत ही कशी आहेत? शाब्दिक आहेत, त्यामुळे प्रत्येक शाब्दिक गणित मी बोर्डवरती लिहिणार नाही, या पुस्तकामध्ये जशी गणित आहेत तशी मी ती वाचून तुम्हाला सोडवून दाखवणार आहे, त्यामुळे पटकन वही पेन आणि हे जे तुमचं पुस्तक आहे हे पुस्तक घेऊन बसायचं आहे, कारण आपण लगेचच उदाहरण संग्रह 9 सोडवायला घेणार आहोत। चला तर यामध्ये खालील उदाहरणे सोडवा असा प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न पहिला बघा विद्यार्थ्यांनो, सो पेज नंबर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर पेज नंबर आहे 11। चला पेज नंबर 11 उघडला असेल तर आता प्रश्न पहिला वाचते। एका निवडणुकीत 13,47,048 स्त्रियांनी, ठीक आहे, चला तर स्त्रियांची संख्या किती दिलेली आहे ती आपण लिहूयात। स्त्रियांची संख्या एका निवडणुकीत 13,47,048 स्त्रियांनी व 14,29,638 पुरुषांनी मतदान केले। सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण प्रश्न पहिल्यांदा वाचून घेऊयात, ठीक आहे, लगेच राईट डाऊन करायला नको, कारण ते कसं होतं प्रश्न समजणार नाही, थोडं तुटकळ होणार, त्यामुळे 14,29,638 पुरुषांनी मतदान केले, तर एकूण मतदान किती झाले, म्हणजे या दोघांची आपल्याला काय करावी लागणार आहे, बेरीज। चला आता लिहून घेऊयात आता जी माहिती त्यांनी दिलेली आहे ती। चला आता विद्यार्थ्यांनो, पुरुषांची संख्या किती दिलेली आहे त्यांनी, इथं लिहून घेते मी, पुरुष किती संख्या आहे 14,29,638 इतकी ती संख्या त्यांनी दिलेली आहे। आपल्याला आता काय करायचं आहे, बेरीज करायची आहे। तर तुम्ही उदाहरण संग्रह 8 हे जर मी सोडवताना तुम्ही बघितला असाल तर त्या ठिकाणी मी हा व्यवस्थित सोडवून दिलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा आता आपल्याला बेरीज करायची आहे, म्हणल्यानंतर स्थान लिहून घ्यायला लागणार आहे, कारण काही विद्यार्थी डायरेक्ट तुम्ही हे लिहून घेऊ शकता 13,47,048 त्याच्यानंतर 14,29,638 लिहून घेऊ शकता, पण विद्यार्थ्यांना गडबड वाट असते सोडवण्याची, त्यामुळे ते काय करतात ह्याच्या अंकाखाली हा अंक ह्याच्या अंकाखाली तो अंक हे असं वेगवेगळ्या प्रकारे किंवा गडबडीत मांडायला जातात आणि त्यामुळे त्यांची बेरीज चुकते। तर हे होऊ नये त्यासाठी आपण एक छानपैकी टेबल काढायचा, पहिल्यांदा स्थान लिहून घ्यायची, एकक, दश, शतक, हजार, दश हजार, लक्ष आणि हे दशलक्ष, हे असं लिहून घेतलं, व्यवस्थित कॉलम केले की कुठलाही अंक कुठल्याही याच्यामध्ये जाणार नाही, बेरीज चुकणार नाही, याची 100% मी गॅरंटी देते। आता लिहून घेऊया आपण व्यवस्थित, आता यापैकी सगळ्यात मोठा आकडा तर 14 दिसतोय, मग इथे येणार 8, इथे येणार 3, 6, 9, दश हजारच्या स्थानी 2, 4 आणि 1, ठीक आहे, हे झाले पुरुषांची संख्या। स्त्रियांची संख्या 8, 4, इथं आहे 0, 7, 4, 3 आणि 1, राईट। चलो आता आपल्याला बेरीज करायची आहे, तर हे गणित फारच सोपं आहे। आता एवढी मांडणी केल्यानंतर माझ्यामध्ये तुम्हाला हे गणित सोडवायला सोपं जाणार आहे, कारण याच्या आधीचा आपण उदाहरण संग्रह 8 व्यवस्थित सोडवला आहे, त्यामुळे गणित सोडवायला आता सोपं जाणार आहे। तर 8 × 8 = 16 म्हणजे इथं आले 6, वरती हातचा आला 1, 4 आणि 3 किती असतात 7 आणि पुन्हा हातचा 1 म्हणल्यानंतर इथे 8 आला, ठीक आहे, 6 + 0 किती असणार आहे 6 राहतात। आता 9 + 7 विचारलेले आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे, या दोघांची बेरीज, 9 पुढे तुम्ही 7 वेळेला बोट मोजायला सुरू करायचे आहे, 9, 10, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16, इथं आले 6, इथं झाला 1,
पुन्हा 2 अधिक 4 6 आणि 1 हातचा मूल्यांकन झाले 7. चला 4 अधिक 3 किती असतात विद्यार्थ्यांनो, तर ते असतात 7 आणि 2 अधिक 2 1 अधिक 1 आहे 2. तर ही झाली आपली बेरीज. किती आलेली आहे 27 ला 76684. तर आता हे तुम्ही गणित सोडवलेले आहे, बरोबर उत्तर आलेला आहे, मात्र उदाहरण आपल्याला शाब्दिक दिलेले आहे, तर यांना उत्तर सुद्धा शाब्दिक भाषेतच हवं असतं. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही हे असं म्हणून असं चिन्ह काढायचं आहे एकूण मतदान. ठीक आहे, प्रश्न पहिला अगदी व्यवस्थित क्लिअर झालेला आहे. प्रश्न दुसरा काय आहे, किती संख्या दिलेली आहे ती आपण आता वाचून घेऊया. चला प्रश्न दुसरा. 6 अंकी सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सगळ्यात लहान सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती येईल, हा प्रश्न विचारलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो 6 अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती येईल, इथं आपण ती लिहूयात. 6 अंकी सर्वात मोठी संख्या, चला कोणती असणार आहे 6 अंकी सर्वात मोठी संख्या, ती असते 999,999. राईट, आणि 6 अंकी दहेज सगळं असणार आहे 6 अंकी सर्वात लहान संख्या, तर ती किती असणार आहे विद्यार्थ्यांनो, सांगा मला, तुमच्याकडून उत्तर हवाय. किती असणार आहे सर्वात 6 अंकी सर्वात लहान संख्या किती असणार आहे, 1 लाख. ठीक आहे, आता या दोघांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. तर यासाठी आपल्याला पहिल्यांदा मगाच्या प्रमाणे छोटा टेबल काढून घ्यावा लागणार आहे, बेरीज करायची आहे. चलो 9 अधिक 0 9 9 अधिक 0 9 9 अधिक 0 किती येणार, पुन्हा 9 9 अधिक 0 9 9 अधिक 0 9. आता 9 अधिक 1 किती येणार, 10, आणि हातचा 1 इथे जाणार. म्हणजे इथं पुन्हा दशलक्षच्या स्थानावरती किती आलेला आहे, 1. म्हणजेच हे किती झाले, 10,99,999. किती उत्तर आलेलं आहे आपलं, 10,99,999. मग आता या दोन संख्येची बेरीज म्हणून आपण इथं चिन्ह द्यायचं म्हणून. ठीक आहे, तर अशा प्रकारे वाक्य लिहिणे गरजेचं आहे, कारण गणित हे आपल्याला कशा शाब्दिक स्वरूपामध्ये विचारलेलं आहे, त्यामुळे त्याचं शाब्दिक आन्सर लिहिणं हे गरजेचं आहे. काही शाळांच्या मध्ये जर आहे आन्सर लिहिलं नाही अशा प्रकारे, फक्त एवढंच तुम्ही सोडवलात आणि हे लिहिलं नाही, तर त्या ठिकाणी अर्धा एक मार्क कट केला जाऊ शकतो. त्यामुळे गणित सोडवून झाल्यानंतर जर शाब्दिक गणित असेल तर हे अशा प्रकारे उत्तर लिहावंच लागतं. चला दुसरा प्रश्न पूर्ण झाला, आता आपण म्हणजे प्रश्न तिसरा काय विचारलेला आहे. चलो प्रश्न तिसरा आहे. सुरेखाताईंनी 8,07,957 रुपयाचा ट्रॅक्टर व 32,609 रुपयाचे मळणी यंत्र खरेदी केले, तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले. तर त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे ती आपण आता लिहून घेऊया. ठीक आहे, चला सुरेखाताईंनी ट्रॅक्टर घेतलेला आहे, तर तो ट्रॅक्टर किती किमतीचा आहे, ट्रॅक्टरची किंमत आहे 8,07,957 रुपये. इथे पुढे आपल्याला रुपये असे लिहायचे आहे. त्यानंतर आणखी काय जे खरेदी केले ते आहे मळणी यंत्र. मळणी यंत्रेच किती आहे किंमत, मळणी यंत्र, चला मळणी यंत्राची किंमत आहे 32,609 रुपये. ठीक आहे, चला आता आपल्याला या दोघांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा मोठी संख्या लिहून घेऊयात. मोठी संख्या आहे ती आहे ही, कारण याच्यामध्ये अंक त्या संख्येपेक्षा जास्त आहेत. तर ही आहे 6 अंकी संख्या आणि ती आहे 5 अंकी संख्या, म्हणजेच ही संख्या किती असणार आहे, त्या संख्येपेक्षा मोठी असणार आहे. त्यामुळे इथं आपण 7, या ठिकाणी दशक स्थानाला 5, इथे 9, पुन्हा इथे 7, 0 आणि 8. ठीक आहे, चला पुढची संख्या किती आहे, एकक स्थानाला 9 आहे, 0, 6, 2 आणि हे आहे 3. ओके चलो, आता 7 अधिक 9 किती असणार आहे विद्यार्थ्यांनो, 9 च्या पुढे तुम्ही 7 वेळेला बोट मोजायला सुरू करायची आहे. चला सोडवत माझ्यासोबतच बसला असाल तर पटकन बोट मोजायला सुरू करायची आहे. 9च्या पुढे 7 बोट किती असणार आहे, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16, म्हणल्यावर इथं असणार 6, इथं आजचा जाणार 1,
सहा साली पांच अधिक एक किती असणार सहा त्यानंतर नऊ आणि सहा यांची बेरीज नऊच्या पुढे सहा वेळा बोट मोजायची आहे तुम्हाला आता किती असणार बघा नऊच्या पुढे सहा वेळा बोट मोजा नऊ नंतर दहा अकरा बारा तेरा चौदा आणि येणार पंधरा तर इथे येणार पाच हातचा जाणार एक त्यानंतर सात अधिक दोन किती असणार नऊ आणि हातचा एक म्हणल्यानंतर दहा वरती एक आता शून्य अधिक तीन तीन आणि हातचा एक पकडला तर तो असतो चार आणि हे वरचे आठ आहे तसेच तर ही किती आलेली आहे आठ लाख चाळीस हजार पाचशे सहासष्ट सो आपली आता ही बेरीज आलेली आहे त्यामुळे आपण आता काय करूयात शब्दामध्ये याचं उत्तर लिहूयात सुरेखा ताईंनी एकूण लिहूया सुरेखा ताईंनी आठ लाख चाळीस हजार पाचशे सहासष्ट रुपये खर्च केले राईट तर अशा प्रकारे आपण तिसरा प्रश्न सुद्धा बघितलेला आहे हे आहे तिसरा प्रश्न आपण सोडवलेला आहे तर तुम्ही काय करत माझ्याबरोबर जर सोडवत असाल तर तुम्ही या ठिकाणी थोडे थोडे व्हिडिओ पॉज करायचा आहे आपलं व्यवस्थित उत्तर येतंय का चेक करायचंय आणि मगच पुढचा प्रश्न सोडवायला घ्यायचा आहे तर आम्ही तोपर्यंत हे पुसून काढते आता आपला प्रश्न चौथा आपण बघणार आहोत एका गिरणीत मागील वर्षी 17,24,938 मीटर कापड तयार झाले म्हणजे जी सूतगिरण असते त्याच्यामध्ये तर या वर्षी 23,47,056 मीटर कापड तयार झाले तर दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले हा प्रश्न आहे ठीक आहे चला मागच्या वर्षी किंवा मागील वर्षी असं आपण लिहून घेऊया तर हा उदाहरण संग्रह नवव्या मधला चौथा प्रश्न आहे मागील वर्षीची किती किंमत दिलेली आहे ती लिहूयात मागील वर्षी किती आहे बघा 17,24,938 पुढे किती दिलेलं आहे एक मीटर हे दिलेलं आहे तर या वर्षीच दिलेलं आहे 23,47,056 मीटर 8, 3, 9, 4, 2, 7 आणि 1 राईट तर पुढचं किती असणार आहे 6, 5, 0, 7, 4, 3 आणि 2 तर याची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची आहे तर 6 आणि 8 यांची बेरीज किती असणार आहे 14 सहाचा चालून 12 आणि वरचे 2 म्हणजे की 14 चे 4 इथं आले हातचा आला 1 5 आणि 3 किती असतात 8 आणि वरचा 1 हातचा म्हणल्यानंतर इथं आले 9 आता 9 अधिक 0 किती असणार 9 असणार 7, 4 अधिक 7 किती असतं बघा 7 च्या पुढे 4 वोट मोजायला या 7, 8, 9, 10 आणि 11 म्हणल्यानंतर इथं आला 1 हातचा आला पुन्हा 1 2 अधिक 4 किती असणार आहे 6 आणि हातचा 1 म्हणल्यानंतर इथं येणार 7 चला पुढे 7 आणि 3 किती असणार आहे 10 म्हणल्यानंतर इथं 0 वरती आलेला आहे हातचा 1 या दोघांची बेरीज 3 आणि हातचा 1 म्हणल्यानंतर इथं आले हे 4 तर आपलं बेरीज किती आलेली आहे 40,71,994 इतकी आलेली आहे त्यामुळे एकूण कापड 40,71,994 मीटर तयार झाले आहे बरोबर तर आता हा चौथा प्रश्न सुद्धा आपला बघून झालेला आहे आता या उदाहरण संग्रहामधला फक्त एकच प्रश्न राहिलेला आहे तर चला पटकन आपण तो पण सोडवून घेऊया म्हणजे कसं आहे पुढचे उदाहरण संग्रह जे आहे ते वजाबाकीवरती विचारलेले आहे तर वजाबाकी म्हणल्यानंतर विद्यार्थ्यांनो अजिबात घाबरून जाऊ नका वजाबाकीचा सुद्धा जे उदाहरण संग्रह आहे ते अगदी व्यवस्थित कसे सोडवता येतील तुम्हाला ते कसे सोपे जातील हे आपण नक्की बघणार आहोत त्यामुळे इथून पुढचे सुद्धा जे उदाहरण संग्रह आहेत ते सुद्धा बघायचे आहेत पाचवा प्रश्न राज्य शासनाने शाळांना 34,62,940 रुपयाचे संगणक व 3,26,578 रुपयाचे दूरदर्शन संच दिले तर शासनाने एकूण किती रुपयांचे साहित्य दिले
ठीक आहे, तर संगणकांसाठी किती दिलेला आहे, तर हा आहे आपला प्रश्न पाचवा, संगणकासाठी दिलेले आहे 34,62,940 रुपये। आणि दूरदर्शन संच म्हणजेच तुमचा टीव्ही, दूरदर्शन संच याच्यासाठी दिलेले आहे 3,26,578 बरोबर, हे इतके दिलेले आहे। चला आता आपल्याला काय करायचे आहे, बेरीज, राईट, तर या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे। बेरीज हे चिन्ह द्यायला विसरायचं नाही, काय विद्यार्थी गडबडीमध्ये इतकं कुठलं चिन्ह द्यायचं ते सुद्धा देत नाही, पटकन पुढे जातात, तर हे चिन्ह देणं महत्वाचंच आहे। जी बेरीज हे चिन्ह दिलं पाहिजे, त्याचं एक कळणार कसं, पेपरमध्ये तुमचा पेपर तपासताना तुम्ही बेरीज केली का वजाबाकी केली, त्यामुळे हे चिन्ह द्यायचं। चला 8 अधिक 0 किती राहणार, 8, 7 अधिक 4 किती असतात, 7 अधिक 4, आतापर्यंत तुम्हाला पाठ झाला असेल, 7 अधिक 4 11 असतात, इथे एक वरती हातचा एक आलेला आहे, 9 आणि 5, 9 च्या पुढे 5 वेळा मोजा किती असणार आहे, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 1 वरचा म्हणजे इथं आले 15, पुन्हा इथं वरती हातचा एक आलेला, 6, 8 आणि हातचा वरचा 1 म्हणल्यानंतर 9, 6 अधिक 2 किती असणार, 8, 4 अधिक 3 किती असणार, 7 आणि 1 3, तर किती आलेली आहे आपली बेरीज, 37,00,000। चला तर किती आलेली आहे आपली बेरीज, 37,89,518। तर त्यामुळे इथं आपण काय द्यायचं म्हणून, तर शासनाने फिनिश। चला या ठिकाणी आपला 9वा उदाहरण संग्रह संपूर्णपणे आपण व्यवस्थित सोडवलेला आहे। तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमचे जे इतर फ्रेंड्स आहेत या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, आणि हो व्हिडिओ मध्ये जी गणित घेतलेली आहेत ती सोडवताना किंवा तुम्हाला बघताना कुठलाही जर डाऊट वाटला, काही शंका आली, मला कमेंट करून विचारा। थँक्यू।